शहरामध्ये दुचाकी चोरींचे प्रमाण चांगलेच वाढत चालले आहे, त्यामुळे पोलिसांकडून देखील नागरिकांना वेगवेगळे आवाहन केले जात आहेत. त्याचप्रमाणे सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दुचाकीला सेफ्टी लॉक लावण्याचं आवाहन केलं आहे. पाहूयात ते काय म्हणाले. मोटरसायकलचं सेफ्टी लॉक आहे, ज्या आपण पाहतो दैनंदिन रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्या आयुक्तालयामध्ये दररोज 2-3 गाड्या चोरीला जातात. तर आपल्या निष्काळजीपणाचा तो एक आहे प्रकार आहे. आणि सेफ्टी लॉक हा सेफ्टी लॉक 2-2.5 रुपयाला जास्त असं 300 रुपयाची किंमत आहे. 3-4 सेकंदामध्ये आपली गाडी लॉक करता येते आणि लॉक केल्यानंतर या चोराला ती शक्य नाही आहे, कारण हे लॉक आपण झालं 3 सेकंद 3-4 सेकंद लागतात हे लॉक करण्यासाठी. गाडी पुन्हा कसल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही हलूसुद्धा शकत नाही. तोडायची तर वेगळी गोष्ट राहिली आणि त्याच्यामुळे ही गाडी आपण सेफ ठेवू शकतो आणि उघडायला सुद्धा जास्तीत जास्त 2-3 सेकंदामध्ये लॉक उघडता येतं. या पद्धतीचे आपली 1 लाखाची गाडी आणि 300 रुपयाचं लॉक हे जर आपण घेऊन आपल्या गाडीची सेफ्टी जर ठेवली तर चोरीचं प्रमाण अत्यंत कमी होईल किंवा होणारही नाही. तर माझे सर्व जनतेला आपल्या सिडको पोलीस स्टेशनांतर्गत सर्वांना असं अपील आहे की हे लॉक आपण घ्यावं आणि आपण जिथे गाडी पार्किंगमध्ये पार्क करतो या जिथे लावतो किंवा घरासमोर आपण पार्क करतो तर आपण हे लॉक अवश्य लावावे की जेणेकरून आपली गाडी चोरी जाणार नाही आणि आपल्या गाडीचं संरक्षण होईल.